नमस्कार मैत्रिणींनो, आपणा बहिणींना नेहमी असं मनाला गिल्ट वाटत असतो की आपण काही कमावत नाही. पण काही कमावत नसलं म्हणून काय झालं, आपल्याला जिथे शक्य होईल तिथं आपण बचत तर करतच असतो. आणि बचत करणं हे पैसे कमावण्या इतकंच इम्पॉर्टंट सुद्धा आहे. तर आजचा व्हिडिओ त्याबद्दलच आहे की महिन्याचा किराणा माल भरताना आपण कशा प्रकारे भरला म्हणजे मग आपली जास्तीत जास्त पैशांची बचत होईल. आणि शिवाय हा व्हिडिओ आहे डीमार्ट शॉपिंगचा, त्यामुळे तुम्हाला तो नक्की आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला जाऊया डीमार्टमध्ये आणि कोणत्या गोष्टीवर काय ऑफर आहे ती बघूयात. तर ह्या केप्रेसीच्या पर्स आहेत आणि त्याच्यावरती खूप चांगली ऑफर होती. ह्या खूप महाग असतात हे तुम्हाला माहितीच आहे. तर ह्या 750 वगैरे इथं होत्या आणि ही होती 1000. त्यानंतर इथं काही ड्रायर आणि स्ट्रेटनर, हेअर स्ट्रेटनर वगैरे होते. तर त्याच्यावरती सुद्धा चांगली सूट होती. आणि काही डी होम्सचे म्हणजे त्यांचे स्वतःचे प्रॉडक्ट होते आणि काही फिलिप्सचे वगैरे पण होते. तर त्याच्यावरती सुद्धा चांगली ऑफर होती. डीमार्टमध्ये पडदे आणि बेडशीट यांची खूप क्वालिटी चांगली पण असते, खूप व्हरायटी पण असते आणि किंमत पण चांगली अफोर्डेबल अशी असते. तर खूप सुंदर सुंदर पडदे इथं होते. खरंच इथं पडद्यांमध्ये ना खूप व्हरायटी आहे, म्हणजे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रिंटचे, खूप साऱ्या कलरमध्ये आणि साईजमध्ये सुद्धा इथं पडदे अवेलेबल असतात आणि किंमतसुद्धा अगदी कमी असते. त्याच्यानंतर मी काही सोफा कवर बघितले, पण ते माझा सोफा एल शेप आहे तर त्याच्यावरती ते मॅच होणारे नव्हते. खरंच खूप सुंदर सोफा कवर आहे तिथं. त्याच्यानंतर आम्ही ग्रोसरी सेक्शनला गेलो तर तिथं जास्त काही शूट केलं नाही, कारण खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या आणि त्या मी काय खरेदी केलेलं आहे डीमार्टमधून हे मी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे. तर हे एवढं सामान मी डीमार्टमधून आणलेलं आहे. तर मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आम्ही 1-2 महिन्यांनी गावी जातो कराडला, तेव्हाच डीमार्टला जाणं होतं. आमच्या इथे डीमार्ट नाही आहे. तर तिथे गेल्यानंतर मग मी या वस्तू घेऊन येते, कारण या गोष्टींमध्ये आपले खूप सारे पैसे जातात आणि ह्या खूप कॉस्टली पण असतात गोष्टी, आणि शिवाय आपल्याला नेहमी लागणाऱ्यासुद्धा असतात. त्याच्यामुळं याच गोष्टी मी डीमार्टमधून घेऊन येते. आणि या वस्तूंवरती डीमार्टमध्ये खूप सारी सूट असते. बघा, हे हँडवॉश वगैरे ते एकावर एक फ्री असतात, किंवा फिनॉलची किंवा हे लिक्विड डिटर्जंट असतात, तर त्याच्यावरतीसुद्धा खूप जास्तीची सूट असते. आणि जेव्हा आपण असं बल्कमध्ये सामान घेतो ना, तेव्हा आपले खूप साऱ्या पैशांची बचत होते आणि सारख्या सारख्या या गोष्टी बाहेर जाऊन आणाव्या पण लागत नाहीत. आता बचत करणं म्हणजे कंजूसगिरी करणं असं नाही आहे, कारण आपल्या स्वतःवर पण आपण खर्च करायला हवा. पण काही ठिकाणी जर आपले पैसे वाचत असतील तर तसं करायला काय हरकत आहे. आणि आपले नेहमीचे जे खर्च असतात ना, म्हणजे दूध बिल किंवा भाजीपाला वगैरे, तर इथं आपण बचत करू शकत नाही, कारण ते आपल्याला नेहमी लागणारे असतात आणि त्यावरती कुठेही डिस्काउंट नसतो. त्यामुळं ज्या गोष्टींमध्ये आपली बचत होऊ शकते ना, अशा गोष्टी नेहमी करायच्या. त्यामुळं जास्तीत जास्त आपली बचत आहे ती किराणा भरताना होऊ शकते. आणि या गोष्टी अशा असतात की त्या जास्ती प्रमाणात भरल्या तरी खराब होणाऱ्या नसतात, तरीसुद्धा घेताना मात्र त्याची एक्सपायरी डेट जरूर बघून घ्यावी. आणि जेव्हा असे मोठे मोठे सण वगैरे असतात ना, तेव्हा तर डीमार्टला खूप छान ऑफर असतात. तर हा व्हिडिओ मी 15 ऑगस्टच्या आधी केलेला आहे, त्यामुळं तेव्हा तर खूप साऱ्या ऑफर होत्या. सामान घेऊन आल्यानंतर मला जास्त वेळ पण नव्हता आणि हा व्हिडिओसुद्धा शूट करायचा होता, त्याच्यामुळं मी हे सगळं सामान या बास्केटमध्ये ठेवलेलं. त्यामुळं जेव्हा आपल्याला वेळ नसेल आणि आपण असं जर जास्तीचं सामान वगैरे घेऊन आलो ना, तर असं एखादं बास्केट ठेवायचं, म्हणजे मग आपण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ह्या ठेवू शकतो. म्हणजे त्या व्यवस्थित पण राहतात आणि खराब पण होत नाहीत. आणि गहू, तांदूळ, साखर या गोष्टी जास्त प्रमाणात लागतात, तर त्या गोष्टी मी 6 महिन्यातून एकदाच भरून ठेवते, म्हणजे मग त्या सारख्या सारख्या आणाव्या लागत नाहीत. आणि डाळी आणि कडधान्य आहेत ती मी इथूनच लोकल शॉपमधून भरते. तर त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा डीमार्टमधून वगैरे किंवा कुठूनही सामान घेतो ना, तर त्याची बिलं असतात ती अशी आपण व्यवस्थित ठेवायची, म्हणजे मग आपल्याला कळतं की खरंच त्याच्यावरती किती आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे. आणि अजून एक गोष्ट कळते ती म्हणजे आपल्याला नेमकं किती महिन्याला किती किराणा लागतो किंवा किती खर्च होतो, तर हे सुद्धा आपल्याला समजतं. आणि नेहमी खरेदीला जाताना एक लिस्ट बनवून घ्यायची, म्हणजे मग कोणतीही गोष्ट विसरत नाही आणि कोणतीही एक्स्ट्राची गोष्ट घरी येत नाही.
आणि त्याबरोबरच मी हे कपसुद्धा आणलेले आहेत. खरंच डीमार्टला क्रोकरी एवढी छान मिळते ना, आणि त्याची किंमतसुद्धा खरंच खूप कमी असते. आणि त्याबरोबरच मी हे दोन काचेचे ग्लास नाही सॉरी कप आणलेले आहेत. 22 रुपयानं एक असा हा कप मिळालेला आहे, तर खूप सुंदर आहेत हे पण. तर ही होती डीमार्टमधील माझी शॉपिंग. तर हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, आणि हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लाईक करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.